एक्सप्रेसमध्ये मी लवीना गोविंदानी आपले स्वागत करते. तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. रावेर तालुक्यात गेल्या 8-10 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भातखेडा, उत्खेडा, विटवा, निंबोल, ऐनपूर, खिर्डी, निंभोरा आदी भागात ज्वारी, कापूस, मका, सोयाबीन आदी पिकांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. ज्वारी, मका यांना तर अक्षरशः कोंब आलेले आहेत. शेतकऱ्यांनी आता काय करावे असा प्रश्न उभा ठाकला आहे. पिकांचे झालेल्या नुकसानामुळे जनावरांचा चाराही मिळणे मुश्किल झाले आहे. इंडिया न्यूज एक्सप्रेसच्या टीमने तालुक्यात फिरून घेतलेला आढावा. ज्याचे आपण आपले जे गुरेढोरे असतात त्यांना आपण त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतो, त्यांना आपण खाऊ घालतो, त्याचा बी हा उपयोग राहिला नाही आहे. म्हणजे ना माणसाचे कामाची ज्वारी खाण्यासाठी राहिलेली आहे, ना जनावरांना चारा राहिलेला आहे. ह्या अवकाळी पावसामुळे आमचा शेतकऱ्यांचा माझंच काय परिसरातील असे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे की ज्याच्यामुळे ती भरपाई निघणार नाही. शेतकरी हा कसं ते कर्ज काढून आपल्या शेतीमध्ये राबराब राबतो, उत्पन्न घेतो, पण वरुण राजा त्याला साथ देत नाही आणि सरकार काही थोड्या शेतकऱ्यांकडे विशेष पाहिजे तसं लक्ष देत नाही. माझ्या मते असं आमचे बंधू इथे आहेत आणि बरेचसे शेतकरी असे नुकसान होऊन बी त्यांना शासनापासून पाहिजे तशी आर्थिक मदत मिळत नाही. प्रसिक पाहिलं भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्ण ह्या शेतीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे सरकारला मला जी विशेष विनंती करायची आहे की सरकारने शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन शेतकऱ्यांना ह्या झालेल्या त्यांच्या नुकसानीस शासकीय अनुदान देऊन त्यांचे पंचनामे करून जास्तीत जास्त मदत करावी अशी मी सरकारला ह्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांमार्फत विनंती करतो. नुकसान भरपाई होणार, बहुत नुकसान वगैरे शेती का कर्ज लेकर शेती कर रहे हैं. ये ज्वार का जो है नुकसान 10-12 दिन से पानी गिरने की वजह से नुकसान हो गया और ज्वार की ऐसी दशा हो गई कि मतलब खाने के लायक तो छोड़ो, जानवरों के खाने के लायक भी बची नहीं. इसकी इतनी पोजीशन ख़राब है कि चारा तक के सड़ गया. इसको हमको मजदूरी लगेंगी, उसको उठाने के लिए डालने के लिए मजदूरी लगेंगी, इसको साफ करने के लिए हमको मजदूरी लगेंगी. वो आज हमारे पास में पैसा नहीं है और शासन हमारी कोई मदद नहीं कर रहा. शासन से हम रिक्वेस्ट करते हैं कि हमारी कोई मदद की जाए. ज्वार का हाल 8-10 दिन के पौष के अंदर, अवकाली पौष के अंदर सिर्फ आगे देखो ये पूरी खराब हो चुकी है बस. और अभी तक के कोई आमदार, कोई खासदार हमारी पोजीशन देखने के लिए नहीं आए हैं. यहाँ पर हम जो है कर्जा उठा उठा कर खेती कर रहे हैं. आज किसान की ये हालत हो चुकी है कि सिवाय आत्महत्या करने के लिए कुछ नहीं जा रहा. यामध्ये पंचनामे आपण सुरू केलेले आहेत. 27 तारखेपासूनच आपण प्रत्यक्ष शेतामध्ये भेट जाऊन तलाठ्यांमार्फत पंचनामे सुरू केले होते, परंतु 27-28 तारखेला पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे, शेतामध्ये चिखल असल्यामुळे स्वतः प्रांतसाहेबांनी पण पाहणी केलेली होती. आपल्याला शेतात ॲक्च्युअल जाता आलं नाही. आता काल पाऊस झालेला नाही आहे, काल पावसानं उघडीप दिलेली आहे, ऊन पडलेलं आहे, आजही ऊन पडलेलं आहे. त्यामुळे आता मी आज कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांची मीटिंग घेऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करायला सांगण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना एक असं आवाहन करू इच्छिते की माझे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक आता सध्या गावागावामध्ये शेतात जाऊन पंचनामे करत आहेत, तरी आपण सर्वांनी, शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत शेतात जाऊन जी पाहणी करतील तेव्हा त्यांना योग्य ते सहकार्य करावे. पंचनाम्यांसाठी जिथे जिथे स्वाक्षऱ्या शेतकऱ्यांच्या आवश्यक असतील तिथे स्वाक्षऱ्या करण्यात याव्या. तसंच जर त्यांचा पीक विमा असेल तर त्या पीक विम्याबाबतचे जे इतर कागदपत्र आहेत ते कागदपत्र तलाठ्यांना किंवा कृषी सहाय्यकांना देण्यात यावे. तसेच त्यांचे बँक खाते नंबर असेल, त्या बँक खात्याचे पासबुकची झेरॉक्स किंवा इतर जी माहिती माझे तलाठी लोक मागतील तेव्हा ती माहिती प्रत्यक्षात शेतात जाऊन भेटून ती माहिती देण्याबाबत मी जनतेला आणि शेतकऱ्यांना याबाबत आपल्या माध्यमामार्फत आवाहन करत आहे. तो शासन निर्णय असेल, शासन निर्णय ज्या पद्धतीनं येईल त्या निर्देशाप्रमाणे आम्ही कारवाई करू. तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडींमध्ये. तोपर्यंत पाहत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस. अन्यायाविरुद्ध सर्वसाधारण माणसासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी गरजतोय एक खणखणीत आवाज. अन्याय, शोषण, भ्रष्टाचार, राजकारण, गुंडगिरी,
सामान्य माणूस अपंग समाज यासाठी एकच आवाज इंडिया न्यूज एक्सप्रेस सत्याचा खणखणीत आवाज।